जलंधेश्वर कारखान्याच्या बाबत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी जे कर्ज दिलं याबद्दल नोटीस काढल्याचं मी वाचलं. वास्तविक मला वाटतं ईडीला ह्याचं ज्ञान आहे की नाही मला समजत नाही. कारण ज्यावेळेला जलंधेश्वर कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या थकबाकीत गेला त्यावेळेला MSE बँकेनं तो लिलावात काढला टेंडर नोटीस देऊन आणि जाहीर बोली लावून त्यामध्ये गुरु कमोडिटी म्हणून या कंपनीनं तो विकत घेतला. सगळ्यात मोठी बोली लावून मला वाटतं राज्यात सर्वात जास्त किमतीला गेला हा कारखाना होता. त्यानंतर त्या गुरु कमोडिटीनं BVGला हा चालवायला दिला. BVGनं आत्ता जी कंपनी आहे त्याला चालवायला दिला. आत्ताच्या कंपनीनं या कारखान्याच्या एक्सपान्शन 10,000 टन मेट्रिक टनाच्या एक्सपान्शनसाठी कोजनसाठी आणि डिस्टरी 1,00,000 लिटर इथेनॉल करण्यासाठी त्यांनी या दोन बँकांच्याकडून कर्ज घेतलं. दोन्ही बँकांनी सुरळीत म्हणजे व्यवस्थितपणानं कर्ज देऊन तारण मालमत्ता घेतलेली आहे. आता गुरु कमोडिटीनं पहिल्यांदा कारखाना घेतलेला होता. आता हा थर्ड पार्टी इंटरेस्ट तयार झालेला आहे. आता ईडी कशाची चौकशी करत आहे मला वाटतं हे ईडीचं अज्ञान आहे. साहेब हे सगळं फक्त काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सभ्यात आहे ना, यांना फक्त राज्य सरकार हे अस्थिर करण्यासाठी भीती घालून आपल्याकडे कसे लोक येतील यासाठी चौकशीचा ससेमिरा लावायचा आहे. त्यामुळे ED, CBI, NIA सारख्याचा ते वापर करत आहे. परंतु लोकांचा जो जनक्षोभ उसळा आलेला आहे तो फार मोठा आहे. सहकार खातं जे आहे ह्या घटनेप्रमाणे राज्याचा सूचीचा विषय आहे. आता महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्याप्रमाणे जर एखादी संस्था नोंदणी झाली असेल त्याला आता केंद्र सरकार काय करतो? काही करू शकत नाही. बहुराज्य ज्या संस्था आहेत दोन राज्यामध्ये ज्याचं कार्यक्षेत्र आहे त्या मल्टीस्टेट त्याचं नियोजन करण्यासाठी एक खातं आहे. आणि विशेषतः माझं मत आहे की ती मोठी संस्था जी आहे NCDC याला ताबा मिळण्यासाठी अमित शहाने खातं घेतलं असं माझं मत आहे. NCDCचा ताबा मिळण्यासाठी ओके